MPF अर्थात महेश प्रोफेशनल फोरम यांच्या वतीने दरवर्षी अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला महेश गौरव पुरस्कार दिला जातो. यावर्षी डॉक्टर शुभांगी मुंदडा आणि डॉक्टर द्वारकादास कोठारी यांना महेश गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. महेश फोरम ही संस्था गेल्या 9 वर्षांपासून कार्यरत असून आजपर्यंत अनेक विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम या संस्थेनं राबविले आहेत. सभासदांचा सर्वांगीण विकास आणि आजच्या पिढीला समोरच्या व्यक्तीपासून प्रेरणा मिळावी यासाठी महेश गौरव पुरस्कार घेण्यात येतो. समाजामध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. 60 वर्षांवरील पुरुष व्यक्तीला आणि 55 वर्षावरील स्त्रीला आपला व्यवसाय सांभाळून सामाजिक क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अर्ज मागविले जातात. एक कमिटी स्थापन करून त्या कमिटीमार्फत योग्य त्या उमेदवाराची निवड केली जाते. यावर्षीचा महेश गौरव पुरस्कार 2018 हा नागपूरचे डॉक्टर द्वारकादासजी कोठारी आणि अमरावतीच्या डॉक्टर शुभांगी मुंदडा यांना प्रदान करण्यात आलाय. डॉक्टर कोठारी यांनी भारतातील अनेक विद्यापीठामध्ये कुलगुरू म्हणून आपली कामगिरी बजावली आहे आणि चेतन भगत यांच्यासारखे अनेक दिग्गज विद्यार्थी त्यांनी घडवल्यात. डॉक्टर कोठारी यांनी 850 पेक्षा जास्त रिसर्च पेपर्स लिहिले असून 50 पेक्षा जास्त पुस्तके त्यांनी लिहिलेत. तसेच डॉक्टर शुभांगी मुंदडा यांनी वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करत विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजकार्य केलंय. त्यांच्या या कार्याला पाहता त्यांना महेश गौरव पुरस्कार 2018 देण्यात आलाय. आजचा दिवस मला फार आनंद वाटतो, आनंद गगनात माविनासा झाला होत आहे, कारण माझा समाजनी मला एक महेश गौरव पुरस्कार देण्याचा निश्चय केला आहे. त्याबद्दल मला फारच त्यांचं थँकफुल आहे. आणि माझ्या दोनच गोष्टी सांगायच्या आहे आमच्या समाजाला की जे काही समाज आहे दॅट शुड बिकम नंबर वन इन द कंट्री. हे नंबर वन व्हायचा, टॉपवर जायचा. नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. नेवर हॅव लो एम इन लाईफ. आणि इम्पॉसिबल काहीच नाही. तुम्हाला माहीत आहे ना इम्पॉसिबलचं स्पेलिंग काय? आय एम पॉसिबल. तर काही अशी गोष्ट नाही भारतात किंवा कुठेही जगात जी आपण नाही करू शकत. तर आपलं सर्व मिळून पूर्ण समाजात लोक मिळून आपले जे आणि माझी इच्छा आहे एक महेश्वरी युनिव्हर्सिटी उघडायची, कारण जितके महेश्वरी लोक आहे त्यांना त्यामध्ये ॲडमिशनचा फार प्रॉब्लेम आहे. आता तर एक त्याला IIT लेवलची किंवा इव्हन ॲज अ सेड नॉट फेल्युअर लो एम इज वाय एम फॉर IIT एम फॉर द बेस्ट इन्स्टिट्यूट इन द वर्ल्ड दॅट इज MIT बॉस्टन किंवा कॅलटेक किंवा इम्पेरियल कॉलेज लंडन. सो वी वॉन्ट टू एस्टॅब्लिश अँड महेश्वरी युनिव्हर्सिटी कोणतीही जागा पुणे नागपूर कोठे करता येईल काही प्रॉब्लेम नाही. सगळे जागा भारतात आहे किंवा महाराष्ट्रात आहे हे करायचं. आणि जितके आपल्याला लोक आहे आपले स्टुडंट्स आहे त्यांना गायडन्स द्यायची पण माझी इच्छा आहे. लोकांना हे नाही कळत कोणती ब्रँच घ्यायची केव्हा घ्यायची काय करायचं पुढे. तर ते मला एक इच्छा आहे की लोक सगळे गावात जाऊन जाऊन 1 तासाचं लेक्चर द्यायचं सो दॅट दे नो व्हॉट टू डू इन लाईफ. मैं डॉक्टर शुभांगी मुंदडा. मैं सर्वप्रथम महेश प्रोफेशनल फोरम को धन्यवाद देना चाहती हूँ कि मैंने जो काम किया वो अमरावती में किया और इतना दूर से उन्होंने मेरे काम की दखल लिया और मुझे यहाँ पर अवॉर्डी करके सम्मानित किया. इस बात की मुझे खुशी बहुत हो रही है कि महेश गौरव पुरस्कार मुझे मिल रहा है. इसी के साथ में मुझे ये भी लग रहा है कि मैंने अभी तक के जो काम किया उसकी यह एक प्रकार की रिसीट ही मेरे को मिल रही है, एक प्रकार की पावती मिल रही है. और इसी तरह से मेरे को ये भी लग रहा है कि इस पुरस्कार से मेरी और आगे काम करने की जिम्मेदारी बढ़ गई है. मैं यह चाहती हूँ कि यही ऐसा ही इससे भी ज़्यादा अच्छा काम मेरे हाथ से हो और साथ में मैं औरों को भी अच्छा काम करने के लिए प्रोत्साहित कर सकूं ताकि यह अवार्ड सभी को प्राप्त हो, बहुत जनों को प्राप्त हो. संस्थेच्या वतीने महेश्वरी समाजातील व्यक्तींना प्रेरणा मिळावी आणि त्यांनी केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी महेश प्रोफेशनल फोरम अशा प्रकारचे प्रेरणादायी कार्यक्रमाचं आयोजन करत राहणार अशी माहिती महेश प्रोफेशनल फोरमचे संचालक सुरेश सोमाणी यांनी दिली आहे. नमस्कार, मी सुरेश सोमाणी महेश गौरवचे संचालक आहोत. आणि महेश गौरव ॲक्च्युली हा एक खूप मोठा पुरस्कार आम्ही ह्या फोरमतर्फे देतो. साधारण 3 महिन्यापूर्वी आम्ही ह्याच्यावरती काम करायला सुरू करतो. एक कमिटी आम्ही फॉर्म करतो, ती विभिन्न गोष्टींना दर्शवून पुढे घेते आणि ह्याच्यात आम्ही
खूप काही पॅरामीटर्स असतात जेव्हा आम्ही कुणाला तरी पुरस्कृत करतो, मॅन ऑफ सबस्टन्स किंवा वुमन ऑफ सबस्टन्स जेव्हा आम्ही देतो तर त्याच्यात काही पॅरामीटर्स आम्ही चेक करतो आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना पुरस्कृत करतो. तर आज डॉक्टर डी पी कोठारी आणि डॉक्टर शुभांगीजी मुंदडे ह्यांना आम्ही इथे पुरस्कृत करतो आहे. एवढंच नाही तर मी इथे आलेल्या सगळ्या लोकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्याला टाईम दिला आणि आपल्या कार्यक्रमात सहभागी झाला. धन्यवाद. सदर कार्यक्रम पुण्यातील कोथरूड भागातील MIT विद्यालयाच्या स्वामी विवेकानंद सभागृह येथे पार पडलाय. या कार्यक्रमाला महेश फोरमचे सर्व पदाधिकारी आणि पुणेकरांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला होता. माझं नाव प्रीती भुतडा, मी महेश प्रोफेशनल तर्फे बोलतीये. आज आमचा महेश गौरव हा पुरस्कार सोहळा आम्ही MIT कॉलेजच्या ऑडिटोरियम मध्ये ठेवलेला आहे. त्या याच्यात आम्ही मॅन ऑफ सबस्टन्स आणि वुमन ऑफ सबस्टन्स असे दोन अवॉर्ड देतो आणि त्याच्यात आम्ही लहान मुलांना पण फेलिसिटेट करतो. प्रतिनिधी युवराज नायर, ब्युरो रिपोर्ट, पुणे.